मित्रांनो सह्याद्री टिटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे काही प्रश्न असे असतात फिजिक्समध्ये बरं का एकदा का लक्षात राहिले ना तर कधी विसरणार नाहीत मग आज आपल्याला तसं शिकायचंय मी तुम्हाला सांगतो लॅपलास लॉ पहिली गोष्ट म्हणजे ना टॉपिक कुठला हेही बऱ्याच जणांना आठवणार नाहीये बरं का मग कॉन्सेप्ट नक्की काय हे आठवणार नाहीये पण हे जे न्यूमेरिकल समोर जे बघताय ना ते आहेत असं परीक्षेत विचारलं काय आहे मध्ये व्हॉट शुड बी द डायमीटर ऑफ अ वॉटर ड्रॉप म्हणताय ते ड्रॉप सो दॅट एक्सेस प्रेशर इनसाइड एट म्हणजे ड्रॉपच्या आतलं जे एक्सेस प्रेशर आहे म्हणजे काय ड्रॉपच्या आतलं जे प्रेशर आहे आणि आउटसाइडच्या प्रेशर आहे मध्ये डिफरन्स आहे जास्त कुठं आहे ड्रॉपच्या आत मग ड्रॉप इन्क्रीज होणार आहे साईज त्याची बरोबर आहे ना तुमच्या लक्षात येत आहे बरं हे जे एक्सेस प्रेशर आहे ते एटी आहे सरफेस टेन्शन पण दिलंय आणि विचारले डायमीटर ज्याला ही कन्सेप्ट माहित आहे ना तो म्हणणार आहे विद सेकंड एक्सेस प्रेशर टू इक्वस्टू टूटी आपवणार बघा बघू एक्सेस प्रेशर टू टी अपॉन आर तर एक्सेस प्रेशर ऐंशी दिले टू टी टी ची व्हॅल्यू सेव्हन पॉईंट टू सेव्हन दिले इंटू टू करा क्रॉस पोटेशन करा तुम्ही डिवाइड करा रेडियस मिळेल त्याला टू न मल्टिप्लाय करा डायमीटर मिळेल ओके पण थांबा प्रूफ आता सांगतो बेस्ट वेगळ्या न करायचंय बरं का मी ज्या मेथडने इथं शिकवतोय ना ती मेथड अतिशय इम्पॉर्टंट आहे चला इथं फिगर ड्रॉ करूया आपण काय सांगा हा ड्रॉप आहे बरोबर आहे आणि पी आय जे आहे ते इनिश इनसाइड ड्रॉपच्या आतमधलं प्रेशर आहे की जे जास्त आहे हे आउट बर या एक्सेस प्रेशर मुळे म्हणजे किती आहे एक्सेस प्रेशर या प्रेशर मुळे त्याची जी काय साईज इनक्रीज होते ते रेडियस आहे डेल्टा आर मग मला इथं आता एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे मग मी सांगतो तेच लक्षात घ्या तुम्ही पहिला शब्द वापरायचा कन्सिडर मग कन्सिडर ड्रॉप ऍश ऑन इन द फिगर नाही तर तुम्ही लेट म्हणणार आहे म्हणजे सांगतो आर म्हणजे इन, इन, इनिशियल रेडियस ऑफ ड्रॉप आर प्लस डेल्टा आर फायनल रेडियस आहे डेल्टा इन्क्रीज झाल्यानं लक्षात घ्या बघा आर प्लस डेल्टा आर हे सगळं लिहायचं आणि सगळ्यात इम्पॉर्टंट सरफेस टेन्शन या कन्सेप्ट मध्ये डन काढण्यासाठी सरफेस टेन्शन इन टू सरफेस एरिया असतो आहे का बघा बघू डन काढण्यासाठी सरफेस टेन्शनला चेंज इन सरफेस एरिया मल्टिप्लाय करायचं मग चेंज इन सरफेस काढण्यासाठी हा जो बाहेरचा एरिया त्यातनं एरिया मायनस करा पण तो स्पेरिकल ड्रॉप आहे स्पेयरच्या सरफेस एरियाचा फॉर्म्युला फोर पाय आर स्क्वेअर आहे का बघा इनिशियली फोर पाय आर स्क्वेअर पण नंतर रेडियस वाढणार आहे किती होणार आहे आर प्लस डेल्टा आर ऍक्च्युली डेल्टा आर एकदम स्मॉल असणार आहे तर त्याचा स्क्वेअर निग्लेक्ट होणार सांगू का तुम्हाला इथं ए प्लस बी प्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरावा लागेल म्हणजे ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर पण होणार आहे काय गंमत याच्यामध्ये जिथं डेल्टा ए आर स्क्वेअर आहे त्याला निग्लेक्ट करा का व्हेरी स्मॉल व्हॅल्यू आहे मग आता झालं काय एक्सेस बघा चेंज येण्या काढण्यासाठी मला ए टू मधून ए वन मायनस केलं पाहिजे आणि ए टू टूतून ए वन मायनस करताना फोर पाय आर स्क्वेअर ला फोर पाय आर स्क्वेअर कॅन्सल होणार आणि मला फक्त एट पाय आर डेल्टार उडणार एट पाय आर डेल्टार म्हणजे चेंज इन एरिया पाच ना त्याला फक्त टी न मल्टिप्लाय करा वर्क डन मिळेल ओके निम्मा पार्ट झाला बघा वरचा जो सेक्शन आहे ना वर्क डन काढायचं खालच्या सेक्शन मध्ये पण परत डन काढायचं लक्षात घ्या पण वर्कडानचा फॉर्म्युला काय फोर्स इन्टू डिस्प्लेसमेंट फोर्स चा फॉर्म्युला काय आता प्रेशर म्हणजे फोर्स अपॉन एरिया फोर्सचा फॉर्म्युला काय प्रेशर इंटू एरिया बघा ना फोर्स ऐसी फॉर्म्यूला प्रेसर प्रेशर इनटू एरिया एरिया फोर पाय आर स्क्वे इनिशियल घर का डेल्टा आर डिस्प्लेसमेंट न मल्टीप्लाय करा वर्क डन मेव तो पी आई मैनस पी नॉट फोर पायल्टा आर वर्क डन वर्क डन करा कि कंपेयर सगे टर्म्स बाकी नको कैंसल होते फक्त पी आय मैनस पी नॉट उरल ब डेल्टा आरला डेल्टा आर कैंसल पायलासल आर तो स्क्वे कैंसल समझु उतर टू जो एट टू टी अपॉन आर आज तर एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला आहे पण साठी जर बबल असेल तर, तर एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला येणार आहे फोर टी अपॉन आर मग आता लक्षात कसं ठेवायचं सांगतो समजून घ्या एक्सेस प्रेशर हा शब्द येतोय सरफेस टेन्शन देते मग ही कन्सेप्ट लक्षात आली पाहिजे मला सांगा याच्यात आपण वर्क डनचा फॉर्म्युला दोन वेळा घेतला फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट एकदा घेतला नंतर आणि पहिल्यांदा घेतला टी इन टू डी ओके डी ए काढण्यासाठी मला ए टू मायनस ए वन करावं लागेल पण ए वन ची व्हॅल्यू फोर पाय आर स्क्वेअर होती ए टू ची व्हॅल्यू कशी काढली आपण फोर पाय ब्रॅकेटमध्ये आर प्लस डेल्टा आर तेव्हा डेल्टा आर च्या स्क्वेअर ची टर्म आपण निग्लेक्ट केली त्याच्यानंतर फोर्स म्हणजे काय सांगा बघू प्रेशर इन एरिया मी तुम्हाला सांगतो मग तुम्हाला काय केलं पाहिजे फोर्स काढताना लक्ष द्या हे प्रेशर इन टू एरिया घेतलं त्याला डेल्टा आर न मल्टिप्लाय करा मग सोपं डेरिवेशन आणि न्यूमेरिकल कुठं अवघड आहे फक्त हे पॉईंट आहे ड्रॉप म्हणलं की टू टी आणि बबल म्हणलं की अजून एक सरप्रेस वाढला फोर टी आपण आर मग आता मला काय म्हणायचंय की ऍक्च्युली मी फार फास्ट घेतले बरं का की पाच मिनिटापेक्षा तरी जास्त वेळ लागलाय अर्धा मिनिट एक्स्ट्रा झालं म्हणूया आपण पण हे जे स्टेप्स आहेत ना तुम्ही फॉलो करा व्यवस्थित मी तुम्हाला सांगू का की पहिल्यांदा तुम्ही फिगर ड्रॉ करणार हा ड्रॉप ठीक आहे हे त्याचं एक्सपान्शन झालेलं मग आपण शब्द वापरणार कन्सिडर अ ड्रॉप इन द फिगर एवढंच एकच लेट म्हणजे प्रेशर इनसाइड द ड्रॉप पी ओ म्हणजे आउटसाईड प्रेशर मग पी आय मायनस पी नॉट एक्सेस प्रेशर आर म्हणजे रेडियस डेल्टा आर म्हणजे इनक्रीज इन रेडियस मग आर प्लस डेल्टा आर न्यू रेडियस ऑफ द बिगर किंवा इनक्रीजर ड्रॉप करूया आपण नंतर लिहायचं की मग ए वन काढा ए टू काढा डेल्टा ए सरफेस टेन्शन अगोदर लिहून टाका मग डीए काढताना काय करा ए टू मायनस ए वन मग वर्क डन काढा टी इंटू डी ए टी इंटू डीए हा इक्वेशन वन म्हणा नंतर लिहायचं की वी नो दॅट प्रेशर इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया फोर फोर्स इक्वल टू प्रेशर इन टू एरिया मग या मायनस पी नॉट इंटू फोर पाय आर स्क्वेअर फास्ट होतंय थोडस पण आता प्रॅक्टिस तुम्ही करायची हा व्हिडिओ थांबवतो इथं था मी नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करायला विसरू नका एक एक लॉ एक कन्सेप्ट -एक असाच करायचा आहे लॉ झालं न्यूमेरिकल झालं मस्तपैकी तुमची तयारी होणार आहे ठीक आहे मग ऑल द बेस्ट